शहरात हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन मुरुम तारीख 17 दिनांक 17 नोव्हेंबर रोजी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहरातील शिवसेना युवासेना भारतीय विद्यार्थी सेना शिवसेना महिला आघाडी शेतकरी सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक अजित चौधरी युवासेना शहर प्रमुख प्रल्हाद उर्फ भगत माळी प्रसाद पाटील बाबासाहेब कटारे मीडिया प्रमुख जगदीश निंबर्गे युवराज साखरे लखन सत्रे रवी चौधरी संतोष जाधव राजपूत मामा विजय शिंदे आदि शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. हिंदू हृदय सम्राट आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज आम्ही इथं बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जागवण्यासाठी एकत्रित येऊन आज स्मृतिदिनाचं औचित्य साधून मानवंदना देऊन त्यांना हा कार्यक्रम आयोजित केला होता. बाळासाहेब ठाकरे यांना आज स्मृतिदिनाचा निमित्तानं आज एकत्रित जमलो. आज 17 नोव्हेंबर म्हणजे अत्यंत दुःखाचा दिवस असा समस्त शिवसैनिकाच्या अखंड महाराष्ट्र हिंदुस्थानांनी एक हिंदुत्वाचा धरा या ठिकाणी गमावून बसलेला असून तमाम शिवसैनिकांच्या हृदयामध्ये तमाम शिवसैनिकांच्या मनामध्ये आजही वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत आहेत याचीच प्रचिती म्हणून आज स्मृतिदिनानिमित्त समस्त मुरुम शहर शिवसेना युवासेनेच्या वतीनं समस्त शिवसैनिकांच्या वतीनं बाळासाहेबांच्या प्रति प्रेम असेल सर्व नागरिकांच्या वतीनं सर्व युवकांच्या वतीनं या ठिकाणी युवासेनेच्या वतीनं आम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन आपल्या मुरुम शहरातील पावन अशा भूमीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी अभिवादन करून त्या ठिकाणी समस्त शिवसैनिकाच्या वतीनं अभिवादन केलेलं आहे. त्यानंतर सांगायचं झालं तर बाळासाहेब आजही तमाम शिवसैनिकाच्या मनामध्ये आहेत. त्यांचे विचार तमाम निष्ठावान शिवसैनिकाच्या मनामध्ये आहेत. हेच विचार जनमनामध्ये पोचवून सम आम्ही युवा सैनिक पुढील कार्यासाठी बाळासाहेबांचे विचार घेऊन प्रेरित राहू. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे.